नमस्कार मित्रांनो, भारतीय रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज जी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे तांदळाची पेस्ट। तर चला आपण तांदळाची पेस्ट तर पेस्ट बनवण्यासाठी आपण हे अर्धा पेला गावचे तांदूळ घेतलेले आहे आणि पीठ घेतलेले आहे। ही रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आहे। ही जास्तीत जास्त मालवणात करतात। मालवणात करतात यासाठी कारण की जेव्हा शेतीची कामं असतात आणि जेव्हा शेतातून लोक येतात तेव्हा पावसात भिजून आलेले असतात, तर अशा वेळेला जर ही पेज आपण जर प्यालो ना एक ग्लास किंवा एक तासभर जरी, तर त्या माणसाला इतकी तरतरी येते ना की तो पुन्हा परत कामासाठी तयार होऊ शकतो। आणि त्याप्रमाणे समजा आपल्या सर्दी पडसं खोकला जरी असेल तर अशा वेळेला सुद्धा आपण जरी ह्या पेजेचं निव्वळ पाणी म्हणतात तर निव्वळ पाणी जरी प्यालं ना तरी ते पाणी एका सलाईनपेक्षा माणसाला तरतरी आणण्यास मदत करते। तर अशी ही आपली मालवणातली संजीवनी आपण आता बनवण्यास सुरुवात करू। तांदूळ घेतलेले होते ना अर्धा पेला, तर आपण आता हे तांदूळ जस्ट म्हणजे मिक्सरला क्रश करून द्यायचे, म्हणजे त्याचे दोन तुकडे होतील इथपर्यंत ते क्रश करून द्यायचे। हे तांदूळ क्रश करून घेण्यामागचं कारण पण तसंच आहे की अख्खा तांदूळ समजा आपण जो शिजवला ना तर तो भातासारखा लागतो। जर ह्या तांदळाचे आपण दोन तुकडे करून घेतले ना तर ते शिजतात पण लवकर आणि ते मस्त एकदम असे छान घट्ट खायला पण चांगले लागतात। म्हणून हे आपण आता हे तांदूळ बारीक करून घेतलेले। तर आपण हे जे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत तर ते आपण आता एका भांड्यात काढून घेऊया। ही पेस्ट तुम्ही टोपात सुद्धा शिजवू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता। तर हे जे तांदूळ आपण आता हे बारीक करून घेतलेले आहेत ते आपण जरा आता धुवून घेऊया। आणि एक लक्षात ठेवा की पेस्ट करताना तांदूळ भरपूर म्हणजे एक दोन पेले असे घ्यायचे नाही, जास्तीत जास्त अर्धा पेला किंवा त्यापेक्षा थोडं जसं समजा दोन तीन माणसं खाणारे असतील तर अर्धा पेल्याच्या वर, म्हणजे आपल्याला जसा भात शिजवायचा नाहीये त्या तांदळाचं निव्वळ पाणी काढून घ्यायचं आहे जे आपल्याला आता जरुरी आहे। तर आपण आता हे तांदूळ जरा धुवून घेऊ। तर आपण आता हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी ते गॅसवर ठेवते। तर आपण जे तांदूळ घेतले त्याच्या दोन ते अडीच पट आपण त्यात पाणी घातलं तरी चालू शकतं, कारण मी सांगितलं त्याप्रमाणे आपलं त्यातून जितकं तांदळाचं पाणी जेवढं आपल्याला काढता येईल ना तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं असतं। म्हणून त्यात मी आता अडीचपट पाणी घातलेलं आहे। तर आता ही आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याला उकळी येईपर्यंत थोडं आपण थांबायचं आहे। सुद्धा आपण आता हे जे तांदूळ आणि पाणी मिळून जे आपण मिश्रण ते गॅसवर ठेवलेलं होतं ते आता बऱ्यापैकी असं शिजत आलेलं आहे। हे बघा, तर हे अजून आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं असं आपल्याला उकळू द्यायचं आहे। ते आपल्या पेजेला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे, तर आपण थोडा गॅस बारीक करून घेऊ आता आणि त्या चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण बघू शकता हे जे मिश्रण आहे, याला तुम्ही राईस सूप सुद्धा म्हणू शकता। हे बघा, हे जे पाणी आलं ना निव्वळ पाणी, हे बघा, हे पाणीच माणसाला इतकी तरतरी देऊन जातं ना की ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की, मी तुमची कमेंटची वाट बघे। त्याला हे बघा, हे सुंदर असं छान राईस सूप निघालेलं आहे आणि यालाच म्हणतात तांदळाची पेज। ह्याला आता छान अशा एक दोन उकड्या आल्या की आपण गॅस बंद करायचं आहे। तुम्हाला जर घाई असेल समजा की आता मला लवकरात लवकर हवी, तर असं अर्धवट तुम्ही हे तांदूळ असे शिजवून घ्यायचे कुकरमध्ये आणि त्यावर जर तुम्ही झाकण ठेवून जरी 2 ते 3 शिट्या काढल्या ना तरी चालतात, किंवा जर पूर्ण तुम्ही असं गॅसवर जरी शिजून घेतले तरी चालतील। कारण आपण हे जे तांदूळ घेतलेले आहेत ना पेजेला ते आपण अर्धे म्हणजे मिक्सरला लावून घेतलेले आहेत त्यामुळे ते लवकरात लवकर शिजलेले आहेत। हे बघा, हे बघू शकता तुम्ही, बघा तांदूळ छानपैकी तांदूळ आपले शिजलेले आहेत। आणि आजही कोकणातली लोक तांदळाच्या पेजेचा न्याहारी म्हणून त्याचा उपयोग करतात। न्याहारी म्हणून सुद्धा बऱ्यापैकी माणसं किंवा बऱ्यापैकी लोक हे पेजेचा वापर करतात आणि खरंच तो खूप छान आहे। तुम्ही एकदा करा खा आणि मग मला सांगा। आणि ही पेज जी आहे ना ती जेव्हा आपल्याला ताप येतो आणि आपल्या आपण म्हणतो आपल्या माझ्या तोंडाला चव नाही माझ्या तोंडाला चव नाही, तर त्यावेळी जर ही तुम्ही पेज जर प्याल ना तर तुमच्या तोंडाला नक्की चव येईल। वाटल्यास तुम्ही पेजेसोबत
म्हणतात ना ते लोणच्याचं खार ते सुद्धा घेतलं आणि टेस्ट केलं ना तर तुम्हाला त्याची चव एकदम अप्रतिम लागेल. अशा प्रकारे आपली आता ही तांदळाची पेस्ट तयार झालेली आहे. आपण बघू शकता तर अशा प्रकारे आपली ही कोकणातली संजीवनी ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.